सर तिकडे घे, तिकडे घे सर. हो गाडी खाली घालायची, घाला पटकन पटकन घाला. They said it falls out. Oh, they are not fixed. They are given the screws and everything. No, but look, it's just... What are you doing? Put a screw. Can I go with you? Murki, put it in. What is happening? Oh, burke ne screw driver ko he sagle dile. You can't sit here on that. Just slide the chair forward a little bit. Right. पडणार नाही ना. ते आता भुरक्यांची सवय काय समजणार नाही काय. इथे एकदम थांबायला सांग. थांबायच, तू थांबच इथं ऑल द टाइम. तू इथं हळूच नाही. फोन करायला कशी याची उंची नाही जास्त. काय दुसरा पाहिजे? दोन आहेत अजून एक. कच्ची खुर्ची आधी थोडी उंची.
बसा बसा माझी टिकल दुसरी खुर्ची जी आली म्हणून केली खुर्ची माझी बरोबर दुसरी खुर्ची गॉट फणी द्या म्हणा फणी मागे जरा बसा बसा आज का भाषण देना ठीक है काय काळजी करू नका बिचारे गुंड बिंड सर्व आधी का सर्व म्हणणार इतकी सगळी व्यवस्था तुम्ही सर्व सहयोगाने म्हणून केली ते बघून असं वाटत की पुण्याला राहण्याचं जे आम्ही निश्चित केलं होतं त्याला काहीतरी विशेष प्रेमाचं कारण असायला पाहिजे तशी अनेक कारणं आहेत पण मुख्य मला असं वाटतं तुम्हा लोकांच्या प्रेमाच्या ओढीनीच या पुण्यनगरीत वास्तव्य करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे एकंदरीत ते जागा मिळणे त्यात कार्य होणे वगैरे म्हणजे एक विशेषच घटना आहे पण मुख्य म्हणजे पुण्याला अत्यंत पुण्याईचा साचा आहे साठा आहे त्याचा
आणि साचा पण आहे. इथे मनुष्य पुन्हा घडवली जाऊ शकतात, पण अनेक इथे उपद्रव झालेले आहेत आणि ते उपद्रव होणारच. कारण जेव्हा माणसं पुन्हा घडवली जातात तेव्हा त्यांच्यावरती आघात करायला सुद्धा आसुरी विद्या ही सगळीकडे कार्यान्वित असते. विशेष करून अशा ठिकाणी इथे काहीतरी पुण्य घडवलं जात. तेव्हा आपण आणखीन सचोटीने आणखीन सतर्कतेने काळजीपूर्वक सहयोग साधला पाहिजे. आणि पुणे हे महाराष्ट्राचं ब्रीद आहे. इतकंच नव्हे की पुण्य आहे, पण हे ब्रीद आहे. आणि ह्या ब्रीदामध्ये जर का चैतन्य फुंकलं गेलं तर आपल्या संबंध महाराष्ट्रात त्याचा परिणाम आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा तुम्हा सर्वांची यामध्ये मला मदत पाहिजे. सर्वप्रथम हे लक्षात ठेवलं पाहिजे की घर बांधणं वगैरे काही विशेष महत्वाचं नाही आहे आणि ते सोपं काम आहे. पण ह्या घराबरोबरच पुण्यातले सहयोगी सुद्धा बांधले गेले आणि त्यांना सुंदर स्वरूप आलं तर मला फार आनंद होईल. ही एक मोठी फार मोठी गोष्ट आहे की आज इथे आपण भूमिपूजनाला आलो. सगळे एवढे संत साधू आलेत, भूमिपूजन करत आहेत आणि ह्या भूमिपूजनाचा लाभ अनंत काळापर्यंत लोकांना मिळणार आहे. तेव्हा आजचा जो विशेष समारंभ आहे त्याला एक विशेष फार मोठी अशी मला वाटतं महत्वाची बाजू आहे, ती सांभाळली पाहिजे. तुमच्या आधारावरच सहयोग उभा आहे. कालच मी बोलताना म्हटलं की आता थोडी त्यागाची सुद्धा तयारी केली पाहिजे. अजूनपर्यंत सहयोगाचे नुसते आपण फायदे बघत गेलो. हर तऱ्हेचे फायदे आहेत सहयोगात. पैशाचा फायदा आहे, नोकरीचा फायदा आहे, तब्येतीचा फायदा आहे, त्याच्यानंतर सगळ्यांची आपली नातीगोती ठीक होतात, लग्न होतात, पुष्कळचे प्रश्न एकदमच सुटून जातात. पण मुख्य प्रश्न असा आहे की आपली काय प्रगती झाली. आपण त्यातनं जे मिळवलं ते सगळं बाह्यातलं आहे, आतलं आपण किती मिळवलं त्यासाठी त्यागबुद्धी पाहिजे. पण बहुतेक लोक बुद्धीलाच त्यागून देतात. त्यामुळे प्रश्न असा आहे की त्यांच्या पुढे कोणती गोष्ट मांडली म्हणजे ते प्रत्येक ह्या दृष्टीने विचार करतात की याच्यात आम्हाला कोणता लाभ होणार आहे. अजून सुद्धा पुष्कळ सहयोगी असे त्यांच्यासाठी सहयोगात आलं म्हणजे आपण थोडे पैसेच कमवून घेऊ, नाहीतर त्यांनी हा लाभ होईल तो लाभ होईल. तेव्हा दृष्टी कोती ठेवली तर कोतच होणार आहे सगळं. एकंदरीत हे जे काही आहे आणि झालेलं आहे त्यात सर्व परमेश्वरी हात आहे आणि परमेश्वरी कार्य आहे. तेव्हा जरी बाहेर दिसायला एक घर वगैरे आपण बांधतोय तरी प्रतीक रूपाने जाणलं पाहिजे की फार मोठी गोष्ट आपण इथे मिळवलेली आहे. कारण संबंध जागतिक जे केंद्र आहे सहयोगाचं ते पुण्याला होणार आहे. पण त्याच्याच बरोबर दांभिक लोक, ढोंगी लोक किंवा असे लोक जे सहयोगामध्ये नुसते सहयोगाच्या लाभार्थी येतात त्याला आपण म्हणून कामार्थी लोक, अशा लोकांचा मात्र तुम्ही जरा विचार ठेवला पाहिजे आणि अशा लोकांना दूर ठेवलं पाहिजे. हळूहळू ही चांगली लोक, चांगली मंडळी आहे, ती कितीही कशी असली तरी स्वच्छ होऊन सहयोगाला पात्र होती. पण अशी मंडळी जी मनातनं वाईट आणि मनातनं इतर विचार घेऊन येतात अशा मंडळींना काही आपण करू शकत नाही. तेव्हा अशा मंडळींना बाहेरच ठेवलेलं बरं आणि त्यांना स्पष्ट सांगावं की आमच्याच्याने हे होऊ शकत नाही. ह्या उपरांत आता माझं वास्तव्य इथे राहणारच आहे, मी राहणारच इथे आणि सगळे सहयोगाचं कार्य होणार आहे. फक्त सांगायचं असं आहे की हे घर आम्ही बांधतोय ते आमच्या साहेबांच्या पैशांनी आणि त्यांच्या मिळकतीने बांधतोय आणि त्यामुळे इथे जर त्यांना त्रास झाला तर ते इथून उठून दुसरीकडे निघून जाते.
सहयोगाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की माताजींना त्रास नाही दिला पाहिजे. आता प्रत्येकाला आम्ही दर्शनाला आलो, आताही काही देऊळ नाही आहे, जिवंत मनुष्य आहे ना, प्रत्येकाचं नुसतं एक दर्शन घेऊ द्या, वाटेल तेव्हा पोचायचं. मी मुद्दामून दर्शनाला आलो, सकाळी 6 पोचले, का हो कसं काय, अहो मी मुद्दामून दर्शनाला आलो माताजीच्या. आता माताजींनी तिथे काय देवळात बसलेल्या आहेत, जो आला तो त्याला दर्शन, पण देवळात सुद्धा प्रत्येकाला दर्शन कसं मिळतं गेल्याबरोबर. मग तो हट्ट करायचा, आम्ही इतक्याने आलो, तुम्ही आम्हाला दर्शन देत नाही, अमकं नाही, तुम्ही असे तसे, तर हा प्रकार गेला पाहिजे. हे फारच अगदी निम्न श्रेणीतली गोष्ट आहे, कारण आपल्याला हे समजतच नाही की माताजींचं कार्य काय आहे, त्या केवढ्या त्याच्यात व्यस्त आहेत, आपण आपला त्यांच्यावर काय अधिकार आहे. प्रत्येकाला असं वाटतं की माताजींच्या प्रत्येक क्षणावर आपला अधिकार, त्यांचा संबंध टाइम म्हणजे आपलाच आहे. तेव्हा आपला टाइम आपण माताजींना दिला पाहिजे, माताजींचा टाइम नाही घेतला पाहिजे लोकाला. जो तो येऊन दारात उभा राहतो, म्हणजे मला अगदी घाबरायला होऊन जातं की सगळे दारात उभे, दाराच्या बाहेर निघण्याची सोय नाही, तर इकडे कुणी फिरकायचं नाही. जो खरा सहयोग असेल तो मला त्रास देणार नाही, ही पहिली ओळख आहे. जो मनुष्य माझ्या पायाला धरून जोराने डोकं रगडतो, तो का रगडतो मला समजत नाही, पण तो काही खरा सहयोगी नाही, उलट खोटा सहयोगी आहे की जो नुसता असे पाय धरून आणि डोकं रगडत असतो. दुसरं, मी बसल्यास डोळे मिटण्याची काही गरज नाही, पण पुष्कळ लोक डोळे मिटून बसतात, त्याचं मला मोठं आश्चर्य वाटतं. डोळे मिटण्याची काय गरज आहे, किंवा मी बसले असताना फोटोला नमस्कार पहिल्यांदा करतात, मग मला नमस्कार करतात. तर म्हणजे असं की माणसानी विचारही ठेवला पाहिजे आणि दांभिकपणा नसला पाहिजे. दांभिक माणसं लगेच लक्षात येतात, तेव्हा ढोंगी दांभिक लोक आहेत, त्यांचं डोक्यावर बसायचं नाही, कारण त्यांचं हे इतकं मोठं आहे, त्यांचा एवढा मोठा कारखाना आहे. असेल आम्हाला काय त्याचं, एवढे कारखानदार झाले, कुणी काही तुम्हाला काही दिलं का, त्यांनी काही मदत केली का, कोणी त्यांच्याजवळ एवढे पैसे आहेत, माताजी हे असे आहेत, काही नाही, नुसते अप्पल पोट्टे लोक आहेत. तेव्हा ज्यांना धर्म हवा असेल, ज्यांना परमात्मा हवा असेल, अशाच लोकांनी सहयोगात यायचं. मग ते जरी मोजके 10 असले तरी चालतील, कारण परमेश्वराच्या साम्राज्यात सुद्धा जागा कुठे, आता फार कमी जागा आहेत. तेव्हा त्यात किती लोक बसणार हे परमेश्वराने ठरवायला पाहिजे. नसते उपटसुंभ बसवायला काय, परमेश्वर आपल्यासारखा नाही, त्याला फार अक्कल आहे. नसते बाजार बुणगे बसवायला, तो काही तयार नाही, तर त्याला अशी मंडळी पाहिजे जी खरी अस्सल आहे. हे सगळे बाजार बुणगे इकडेच पडून राहणार, म्हणून अशा लोकांची दोस्ती केली पाहिजे, अशा लोकांना बोलवलं पाहिजे, अशा लोकांची मैत्री केली पाहिजे ज्या लोकांमध्ये खरोखर परमेश्वराची आवड आहे आणि जे उच्च पदाला जाऊ इच्छितात. आणि परत सांगते की त्याग हे केला पाहिजे, त्याग करणं फार जरुरी. ह्या स्थितीला आल्यावरती काही ना काहीतरी त्याग केला पाहिजे, आणि त्यात म्हणजे लहान लहान गोष्टीमध्ये नाही राहिलं पाहिजे. आता मी म्हटलं की पाषाणला पण जमीन घेऊ किंवा कुठे घेऊ, तर लोक म्हणतील की नाही बाबा तिथून दूर पडतात, तर हे किती दूर आहे आम्हाला. मी तर साहेबांना सांगितलं सुद्धा नाही की जंगलातच घेतलंय म्हणून, बांधून बिंदू झाल्यावर तिथे आता काय बोलणार मग ते बिचारे. पण अगदी आम्ही इतक्या जंगलात कधी राहिलो नव्हतो, पण आता तुमच्यासाठी म्हणून जंगलात जागा मिळाली तर जंगलात येऊन राहतोय. तसं प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे, जर माताजी इतकं ह्या वयामध्ये इतकं जर करतात, तर आम्हाला प्रत्येक गोष्टीत सोय असली पाहिजे, असं असलं पाहिजे. त्या सहयोग म्हणजे काय, प्रत्येकासाठी एक अवलंबन असलं पाहिजे, अवलंबन असलं पाहिजे की सहयोग हा अवलंबन आहे. आम्ही सहयोगात आलो ना माताजी, मग आता आमचं असं करून घ्या, मग माझ्या मुलाला ठीक करून द्या, मग माझ्या बायकोला ठीक करून द्या, मग माझ्या सगळ्या खानदानाला ठीक करून द्या. हे सहयोग म्हणजे एक खैराती हॉस्पिटल असंच दिसत आहे. तेव्हा तुम्ही आधी जी थोडी मंडळी आहे त्यांनी सहयोगाबद्दल पूर्ण कल्पना करून घेतली पाहिजे, आणि तुम्ही जर खंबीर झालात तर आपण सगळ्यांना ठीक करू शकतो. आज इतका चांगला दिवस आहे, आज परत विनायक चतुर्थी आहे, आजची फार सुंदर आहे आजचं, आणि एक विशेष काहीतरी त्याच्यामध्ये होतं काय का पंचांगात एक आज विशेष योग आहे असं लिहिलेलं आहे. तेव्हा आजचा दिवसही फार छान आहे, आणि ह्या दिवशी आपण एवढ्या शुभ कार्याला लागलो आहोत, आणि आमचं वानप्रस्थाश्रम सुरू झालं असं दिसतंय. आता हे वानप्रस्थाश्रमाच्या गोष्टी आहेत.
मार्ग पुण्य काल मार्ग पुण्य काल मार्ग मार्ग पुण्य काल मार्ग मार्ग बघितला मी आताच म्हटलं तुम्हाला महर्ग पुण्य काल केवढा मोठा मुहूर्त आहे. महर्ग म्हणजे काय झालं, अर्घ म्हणजे महर्ग अर्घ अर्घ म्हणजे पाणी घालणे अर्घ देणे अर्घ देणे. आता तुमच्या जमिनीला पाणी दिलं पाहिजे, तुम्हाला पाऊस आला पाहिजे, सगळी काही व्यवस्था केली पाहिजे. पण आपण पात्र असायला पाहिजे, सहयोगी पात्र आहेत की नाही हे बघितलं पाहिजे. जरा सुद्धा तसदी न घेताना सहयोग जमला तर बरं, आणि जेवढं काही घबाड मिळेल तेवढं घ्यावं. आज फार मोठा आहे बघा महर्ग पुण्य आहे आज, मी आधी सांगितलं होतं आपल्याला. तेव्हा आजचा विशेष दिवस आहे सगळ्यांनी, इतका मला आल्हाद दिला आणि आनंद दिला आणि इथे आले तुम्ही, इतका त्रास घेतला, तसाच सहयोगासाठी सगळ्यांनी त्रास घ्यावा अशी मी हा जोडून विनंती करते.